पहिले शमूएल 15वा अध्याय आणि यातील 22वं वचन. पहिले शमूएल 15वा अध्याय 22वं वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. पहिले शमूएल 15व्या अध्यायामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत आणि या ठिकाणी थोडक्यात शौल जो राजा आहे त्याची कान उघडणी करीत असताना देवाच्या सेवकाने या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द उच्चारले आहेत की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. शौल म्हणजे इस्रायलचा कितवा राजा होता? पहिला राजा होता. देवाच्या प्रिय लोकांना ह्या शौलाचं जीवन आधी समजून घेणं गरजेचं आहे. शौल काय आहे? तर हा जो शौल आहे, शौल राजा ज्याला आपण म्हणतो, पवित्र शास्त्रात इस्रायलचा पहिला राजा ज्याला म्हटलेला आहे, असा हा शौल राजा. आणि त्यानंतर जो दुसरा राजा झाला होता त्याचं काय बरं नाव होतं? दाविद राजा होता. आणि या शौलामध्ये आणि दाविदामध्ये फार फरक होता. या दोन्ही राजांमध्ये फार मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो. या दोघांचाही अभिषेक जो आहे राजा होण्याकरिता एकाच सेवकाने केला होता आणि त्याचं नाव होतं शमूएल. शमूएल संदेष्टा. सगळे बायबल वाचणारे लोक आहेत आणि बायबल वाचणारे लोक असले समोर की मग आपल्याला बिंदास बोलता येतं. बोला येशू मसीह की प्रभूला धन्यवाद. तर हा जो शौल आहे त्याचा अभिषेक कसा झाला वाचूया. पहिले शमूएल 10वा अध्याय पहिलं वचन, फर्स्ट शमूएल चॅप्टर 10:1. मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. या ठिकाणी इस्रायलच्या पहिल्या राजाचा अभिषेक करण्यात आलेला आहे. शमूएलाने संदिष्टाने तेलाची कुप्पी हाती घेतली आणि त्या शौलाच्या मस्तकावर ओतून त्याचा राजा बनण्यासाठी अभिषेक केला. आता दाविदाच्या अभिषेकात थोडा फरक आहे, पाहूया आपण. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 13वं वचन, दाविदाचा अभिषेक कसा झाला राजा होण्यासाठी. तुम्हाला ठाऊक आहे की त्या इशायला किती पुत्र होते आणि एक 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 करून सगळ्यांना बाजूला सारण्यात आलं, परंतु दाविदाला बोलावणं पाठवलं आणि त्या ठिकाणी या दाविदाचा अभिषेक कसा झाला पाहूया. पहिले शमूएल 16वा अध्याय 13वं वचन. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. या ठिकाणी शौलाचा अभिषेक आणि दाविदाचा अभिषेक या दोन्ही अभिषेकात फार मोठा फरक आहे. तो काय फरक आहे? तर शौलाचा अभिषेक तेलाच्या कुप्पीमधल्या तेलाने केला होता आणि दाविदाचा अभिषेक जनावराच्या शिंगामधून केला होता. मोठा फरक आहे. कुप्पी ही माणसाने कुंभाराने बनवलेली असते, मनुष्याने बनवलेली असते, पण शिंग माणसाला बनवता येत नाही. शिंग मातेच्या उदरात कोण घडतो? परमेश्वर घडतो. याचा अर्थ या सुरुवातीच्या त्यांच्या अभिषेक करण्याच्या पद्धतीतून रीतीतूनच कळतं की शौल जो राजा आहे तो लोकांनी बनवलेला राजा आहे, परंतु दाविद परमेश्वराने बनवलेला राजा आहे. परमेश्वराने त्याला घडवलं किंवा परमेश्वराने त्याला उभं केलं. आणखीन काय बदल सांगता येतील दोघांमध्ये? तर यावेळेस एक आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. शौलाला जेव्हा अभिषेक झाला त्यावेळेस तो काहीतरी शोधत होता. बोले येशू मसी की काय शोधत होता कोण सांगेल बरं? आ व्हेरी गुड. काय शोधत होता? सगळ्यांनी म्हणा गाढव. बर, गाढव शोधण्यासाठी गाढवं हरवावी लागतात. गाढवं शोधण्यासाठी गाढवं हरवावी लागतात. त्याच्या बापाची गाढवं तो शोधत होता आणि शोधत 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 अशा ठिकाणी आला आणि पुढच्या गोष्टी त्याच्या अभिषेकाबद्दल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितल्यात. तो बापाची गाढवं शोधतोय. पण आपला दाविद बघा, यावेळेस जर तुम्ही पहिले शमूएल 9वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये या ठिकाणी या शौलाच्या बापाची गाढवं हरवलेली आहेत आणि शौल ती शोधत आहेत. परंतु त्याच पहिल्या शमूएलच्या 17व्या अध्यायात 34 ते 37 वचनामध्ये दाविदाची विशेष कामगिरी पाहायला मिळते. देवाच्या प्रिय लोकांनो, शौल
साधी गाढवं नीट सांभाळू शकत नाही. आणि आपला दावीद ह्याच्यामध्ये काय बदल आहे की जर त्या मेंढरांना मारण्यासाठी, तो मेंढपाळ होता की नाही, त्या मेंढरांना मारण्यासाठी जर एखाद्या हिंस्र पशूने, सिंहाने, अस्वलाने जर हल्ला केला, तरी या दाविदाने स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपल्या मेंढरांचा बचाव केला. दाविद कधीच मेंढर शोधत फिरत नव्हता, कारण त्याची नजर मेंढरावरती होती. समजून घ्या प्रियांनो, जो गाढवं सांभाळू शकत नाही तो इस्रायलाचा काय प्रतिपाळ करेल, पण जो मेंढर सांभाळणारा आहे तो इस्रायलचा प्रतिपाळ करू शकला, कारण की त्याच्या मनात ते प्रेम होतं. आणि जो जनावरांवरती पण प्रेम दाखवू शकतो तो माणसावरती नक्कीच प्रेम करणार आहे. हा फरक दोघांच्या पण जीवनात आपल्याला पाहायला मिळतो. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी हा जो शौल आहे ह्याला परमेश्वराने काही लोकांना मारण्यास सांगितलं. पुढे आपण पाहणार आहे त्या गोष्टी सविस्तर. शौलाला देवाने सांगितलं की त्या लोकांना असं मार की कोणाला सोडू नको. आणि त्याने काय केलं, तिकडच्या राजाला पण बरोबर घेऊन आला, म्हणजे त्याला साखळदंड त्याला घातले, हातकड्या घातल्या, बेड्या घातल्या असतील, परंतु त्याला मारायला सांगितलं, सोडून दिलं. आणि खूप गोष्टी त्याने तशा केल्या नाही. शौल ज्यांना मारायला सांगितलं त्यांना मारत नाही, आणि आपला दावीद ज्याला नको मारू त्याला तरी पण त्याला तरी मारलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की कुणाला नको मारू असं परमेश्वराची इच्छा होती? उरिया हित्तीला मारण्याची परमेश्वराची योजना नव्हती. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाच्या पातकाने, दाविदाच्या चुकीमुळे किंवा दाविद त्या वाईट अशा अभिलाषेत व्याभिचारात पडला आणि त्याने खूनच केला म्हणायला हरकत नाही उरिया हित्तीचा. देवाच्या प्रिय लोकांनो, एक जण असा आहे की ज्याला मार सांगितलं तो मारत नाही, दुसरा एक जण असा आहे त्याला मार सांगितलं म्हणजे त्याने 66 युद्ध लढली. किती लढली युद्ध दाविदाने? 66. त्याच्यापैकी किती जिंकली? पूर्ण सगळे 66 च्या 66. ही जी आपण इतिहासातली, भारताच्या इतिहासात पण मोठी मोठी पानिपत वगैरे युद्ध ऐकतो, मोठी भयंकर युद्ध, मोठी युद्ध, अशी जवळपास 8 ते 9 युद्ध आपल्या या दाविदाने लढलेले आहेत. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं जेथे जेथे दाविद गेला तेथे तेथे परमेश्वराने त्याला यश दिलं. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची निवड असणं फार गरजेचं आहे. हा फरक एवढा आपल्याला कळाला की शौल कसा होता आणि दाविद कसा होता. आता हे वचन तर दाविदाबद्दल आहे, तर मग आपण दाविदाच्या जीवनावरती थोडक्यात लक्ष केंद्रित करूया. एक आपला एक वचन आपण वाचतो, पण त्याचा जर आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये काय स्टोरी आहे, त्याच्या मागे अजून काय काय परमेश्वराला सांगायचं आहे ते जर कळलं, तर त्या वचनाच्या खुलाशाने अंतकरणात अशा उकड्या फुटतात की खूप माणसाला आनंद वाटतो, आणि परमेश्वर नक्कीच तो आनंद आपल्यामध्ये देणार आहे. मग शौलाचं घराणं वेगळं आहे, दाविदाचं घराणं वेगळं आहे, आणि ही दोन्ही घराणी याच्यामध्ये पण फरक आहे. आणि म्हणून पाचवा फरक मी तुम्हाला सांगेन. दुसरे शमवेल 3 अध्याय 1 वचन मी वाचतो, ऐका. दुसरे शमवेल 3 अध्याय 1 वचन. शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले. दाविद प्रबळ होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले. दाविद प्रबळ झाला, शौलाचं घराणं निर्बल झाले. काय फरक असेल? एक पक्का फरक मी तुम्हाला सांगतो. आज जर तो तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या अंतकरणात, तुमच्या स्पिरिटमध्ये जर तो तुम्हाला ग्रास्प झाला, तर तुमच्या जीवनात तुम्ही कधी अपयशी होणार नाही. शौल का हरतोय आणि दाविद का जिंकतो, एकच फरक आहे. इकडे आपल्या दाविदाने त्या गल्ल्याताला वगैरे मारलं, आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे किती देवाने त्याच्यावरती दया केलेली आहे. गोफन घेऊन वगैरे नाही का, एकदम एका दगडात त्या गल्ल्याताला खाली पाडलं, आणि त्याचा शिरच्छेद घेऊन राजवाड्यात त्या गल्ल्याताचं शिर घेऊन हा दाविद राजा तिथं, दाविद तेव्हा राजा नव्हता पण तो नंतर पुढे राजा झालाय, तो हा दाविद तिथं आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, काय फरक आहे? जेव्हा लोकांनी गीत गायलं, शौलाने हजारो वधिले आणि दाविदाने, शौलाने म्हणजे जो राजा आहे ऑलरेडी, त्याने हजारो वधिले, आणि एक लहान मुलगा पहिल्यांदाच काहीतरी युद्धाची भूमिका घेतोय, आणि त्याने लाखो वधिले. मग मी एवढे दिवस काम केलेलं व्यर्थ केलं, मी कोण आहे? मग स्वतःचा त्याचा जो गर्व म्हणा किंवा मी मोठा आहे हे त्याच्या मनातल्या गोष्टी, त्याच्यामुळे त्याला दाविदाचा तिरस्कार वाटायला लागला, आणि तो तिथून पुढे पाहूच लागला दाविदाला कसं मारता येईल. फरक काय माहिती आहे का? शौलाची नजर दाविदावर आहे, पण दावि
दाविदाची नजर परमेश्वराकडे आहे. हा मोठा बदल आहे प्रियांनो. ज्यावेळेस आमची नजर माणसाकडे लागते आमच्या जीवनात आम्ही यशस्वी होत नाही. शौलाने केलेली चूक आपण करता कामा नये. देवाच्या प्रिय लोकांनो, शौलाने त्याच्या जीवनात महत्वाच्या चार चुका केलेल्या आहेत. किती चुका केल्या? चार चुका. बरं, ठीक आहे. आता मी चार चुका पटपट सांगतो आणि ह्याच्यातली चूक आपल्यापैकी कोणाकडून होत असेल तर ती आजच काढून टाकूया. हो की नाही? म्हणजे परमेश्वराला प्रिय अशा गोष्टी आम्हाला करता येतील. पहिली चूक या शौल राजाची, पहिले शमूएल 13:8-9 आपल्यासाठी वाचत आहे. पहिले शमूएल 13:8-9 ऐका. शमूएलाने मुदत ठरविली होती तिच्याप्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला, पण शमूएल गिलगलास आला नाही, म्हणून लोक त्याच्याकडून निघून पांगू लागले. तेव्हा होमबली व शांतर्पणे माझ्याकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच होम केला. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी शौलाचा उतावीळपणा आपल्याला पाहायला मिळतो. 7 दिवस त्याने मुदत ठरवली आणि या 7 दिवसात जर देवाचा सेवक आला तर बरं, मग त्याच्या हाताने सगळे विधी कार्यक्रम होतील, परंतु तो जर नाही आला तर मी माझं बघेन पुढे काय करायचंय. 7 दिवस त्याने ठरलेल्या त्याच्या अटीप्रमाणे नियमाप्रमाणे त्याने वाट बघितली, पण 7 दिवस त्याने वाट पाहूनही देवाचा सेवक तिथं आला नाही. आणि मग तो इतका उतावीळ झाला आणि त्याने सांगितलं, होमबली शांतर्पणे सगळे माझ्याकडे घेऊन या, आणि मग त्याने स्वतःच सगळ्या गोष्टींचा होम केला. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या घटना आपण आत्ता वाचत आहोत या जुन्या करारातल्या घटना आहेत. परमेश्वराने लोकांना आज्ञा दिल्या होत्या, परमेश्वराने लोकांना सांगून ठेवलं होतं, आणि जुन्या करारामध्ये परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी लोकांना सांगितल्या त्या त्या लोकांनी पाळाव्यात ह्या अपेक्षेने देवाने सांगितलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी या शौलाने उतावीळपणा दाखवलेला आहे. आपल्या मराठीत खूप सुंदर अशी म्हण आहे, उतावळा नवरा मणी पाठेत तुमच्या, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणजे बाशिंग बांधण्याची जागा त्याला ऍड्रेस चुकला त्याचा. कधी कधी ना ह्या उतावीळपणामध्ये मनुष्याला कळत नाही नेमका की आपण काय करत आहोत. शौलाकडून चूक झाली प्रियांनो. जे काम देवाच्या सेवकाचं आहे, लक्ष देऊन ऐका, ते काम त्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करता कामा नये. आमेन म्हणाल का तुम्ही या गोष्टीला? ज्याचं काम त्याने करावं, ज्याला जे काम दिलेलं आहे त्याचं काम त्याने करावं. देवाच्या प्रिय लोकांनो, एवढा शौल देवाने निवडलेला राजा आहे. देवाने त्याला आता वेगळं केलं, अभिषेक मिळालाय आणि त्या अभिषेकाखाली त्याला नीट चांगल्या रीतीनं काम करायला पाहिजे. परंतु या ठिकाणी त्याने उतावीळपणा दाखवून जे त्याचं काम होतं ते त्याने नीट केलं नाही पुढे, पण जे दुसऱ्यांचं काम आहे ते त्याने करण्याचा प्रयत्न केला, देवाचे नियम बदलण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पुढे जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी शमूएल संदेष्टा, म्हणजे ते सगळे होमार्पण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, जसा तो सेवक आला शमूएल तो इतका त्याच्यावरती रागवला, तुझं राज्य गेलंच एका गोष्टीमुळं, समजून जातो. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट उतावीळपणा. कुठलाही निर्णय मंडळीत घेत असताना, कुठलाही निर्णय परिवारात घेत असताना, कुठलाही निर्णय आपल्या स्वतःच्या जीवनात घेत असताना उतावीळपणा करायचा नाही. प्रार्थनेला वेळ द्या. किती लोक आमेन म्हणतील? तरुण लेकरांची लग्न होत असताना आधी प्रार्थनेला वेळ घ्या. काल मुलगी बघायला गेलो, आज लग्न ठरवलं, पुढच्या आठवड्यात लग्न. देवाच्या प्रिय लोकांनो, अशी पटापट केलेली लग्न त्याच्यात विघ्न येण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि म्हणून प्रार्थनेला संधी द्या, एकमेकांना ओळखा, समजून घ्या. आपल्याकडे म्हणजे स्टेप वाईज लग्न आहे, सुपारी साखरपुडा मग हळद मसाला वगैरे काय असेल ते असेल, मग शेवटी लग्न. एकदम सिस्टमॅटिक आपल्या महाराष्ट्रातली पद्धत आहे, हे कल्चर उगाच बनवलेलं नाही आहेत. वेळ घ्या, प्रार्थना करा. जे लोक लग्नाच्या आधी प्रार्थना करत नाहीत त्यांना लग्न झाल्यावर खूप प्रार्थना कराव्या लागतात. आणि म्हणून ज्याला कळेल त्याला कळेल, सगळ्यांना नाही कळणार. देवाच्या प्रिय लोकांनो, म्हणून लग्नाच्या आधी प्रार्थना करा. उतावीळपणे कुठलाही निर्णय आपण घेता कामा नये, ही परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे. पहिली चूक उतावीळपणा. आपल्या जीवनात असा असेल, घाईगडबडीत निर्णय होऊ दे, काय व्हायचं ते, असे निर्णय घेऊ नका. समजूतदारीनं प्रार्थनापूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, पहिली चूक. दुसरी चूक म्हणजे त्याने आज्ञाभंग केला. देवाची काय आज्ञा होती ते आपण वाचूया आणि कुठं त्याने कशी आज्ञा मोडली हे पाहूया. आज्ञाभंग, दुसरी चूक.
पहिले शमुएल 15 अध्याय आणि 3 वचन, 1 सॅम्युएल चॅप्टर 15 वर्स 3, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर. अमालेकी लोकांना काय कर, मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस. पुरुष, स्त्रिया, अर्बके, तानीबाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे, ह्या सर्वांचा, सगळ्यांनी म्हणा सर्वांचा संहार कर. असं म्हणा, संहार कर. मग त्याला इतकी देवाने प्रखर स्पष्ट आज्ञा दिलेली आहे, देवाने त्याला सजेशन दिलं नाही, मी म्हणतो मार पण तिथं जाऊन बघ तुला काय वाटतं ते तुझ्या मनाने, नाही, तू त्यांचा संहार कर, त्यांना संपव. परमेश्वराने अमालेकी लोकांना संपवायला सांगितलं होतं. त्या दिवशी त्याने जर संपवलं असतं तर तिथून पुढे त्यांच्यावरती अमालेकांचं युद्धच फिनिश झालं असतं. देवाच्या प्रिय लोकांनो, या शौलाने ही आज्ञा देवाकडून ऐकली खरी, परंतु ती आज्ञा त्याने पाळली नाही. वाचूया आपण पहिले शमुएल त्याच 15 अध्यायाच्या 20 ते 22 वचनामध्ये. पहिले शमुएल 15 अध्याय 20 ते 22 वचन, शौल शमुएलला म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे, परमेश्वराने मला पाठवले, त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेकांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग याला घेऊन आलो आहे. पण ज्या लुटीचा नाश करावायचा होता तिच्यातून काही उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत. तेव्हा शमुएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. देवाने त्याला सांगितलं होतं, अमालेकी लोकांचा, त्यांच्या सर्व प्रॉपर्टीचा, त्यांच्या सर्व गोष्टींचा नाश कर, संहार कर. परंतु या ठिकाणी शौलाचं मन बदललं. एवढी चांगली जनावरं आहेत, आपल्या देवाला अर्पण करू, एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, आपल्या प्रभूला देऊन टाकू. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराच्या नजरेने ती गोष्ट संपणं गरजेचं होतं. परंतु या राजाने, शौलाने स्वतःच्या मनचे विचार पुढे आणले. देवाची योजना त्याला नीट समजली नाही, परमेश्वराची आज्ञा त्याने आत्मसात केली नाही, जे देवाने त्याला सांगितलं त्याच्यात त्याने फेरबदल केला. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन स्पष्ट आहे, पवित्र शास्त्रात लिहिलेल्या वचनांपैकी जर कोणी काना किंवा मात्रा बदलण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावरती बायबलमध्ये लिहिलेली सगळे अरिष्ट येणार आहेत. बायबलची वचनं बदलायची नाहीत. आमेन म्हणणार का? हा जिवंत देवाचा पवित्र शब्द आहे, ह्याला बदलायचं नाही, ह्याला नीट वाचा, हे वचन तुम्हाला बदलून टाकेल. पण या वचनाला बदलण्याची गरज नाही. आता रिसेंटली AI टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, आणि त्या टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत काही लोकांनी असा एक मोठा षडयंत्र किंवा कट रचलाय की बायबल परत एकदा लिहिलं जावं, या टेक्नॉलॉजीमध्ये हे बायबल फीड केलं जाईल आणि ते बायबलचे सगळे शब्द एकत्र करून त्याला चांगल्या भाषेत आणि एकदम सुंदर रीतीनं मांडण्याचा प्रयत्न करतील. देवाच्या प्रिय लोकांनो, मानवाचं ज्ञान वाढलं म्हणजे तो देवाचा शब्द बदलील काय? देवाच्या प्रिय लोकांनो, टेक्नॉलॉजी किती पण मोठ्या आल्या त्या आमच्या परमेश्वरासमोर शून्यवत आहेत, आणि म्हणून हा शब्द कोणालाच बदलता येत नाही. आणि म्हणून सतर्क राहा, सांभाळून राहा. जर आमच्याकडे जे बायबल आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल येत्या दिवसात होता कामा नये. जे आमचे बायबल आहेत, आमच्याकडे खूप लोक चर्चला येतात, मोबाईलमध्ये, आयपॅडमध्ये बायबल घेऊन येतात आणि हे प्रिंटेड व्हर्जन स्वतः बरोबर राहत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच मोबाईलमध्ये आम्ही इतर गोष्टी पण बघतो ना, इतर गोष्टी पण बघतो. कोणी यूट्यूब बघत असेल, कोणी काय गेम खेळत असतील, लहान मुलं किंवा काही असू शकतं, आणि कधी त्या मोबाईलची बॅटरी उतरल सांगता येत नाही. पण बायबलचं लिखित वचन हे आमच्याकडे असणं गरजेचं आहे, याची कधीच बॅटरी उतरणार नाही, हे फिजिकली हे वचन आमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद. आणि या ठिकाणी शौलाने राजाला पण मारलं नाही, त्याला पण बंदीवान करून घेऊन आला, आणि मग त्याने सर्व गोष्टी अशा केल्या की ज्या देवाच्या योजनेत नव्हत्या. देवाचा शब्द त्याने बदलला आणि म्हणून त्याच्यावरती संकट आलं. पहिली गोष्ट उतावीळपणा, दुसरी गोष्ट आज्ञाभंग, तिसरी जी त्याची चूक आहे
देवाच्या प्रिय लोकांनो, खूप लोक स्तुती आणि आराधनेतला फरक समजत नाही. स्तुती म्हणजे काय? स्तुती म्हणजे आता एखादी वस्तू, आता मला बॅच लावला किंवा हे सुंदरसं मासिक माझ्या हातामध्ये दिलं, आपल्या मेळाव्याचं सुंदरसं बुक माझ्या हातात दिलं, तिथं माझ्या मनातून असे शब्द आले थँक्यू. नाही का आपल्याला कोणी असं काही देतं किंवा काय आपलं सन्मान करतं किंवा प्रेम मिळतं, आपण त्याच्याबद्दल थँक्यू म्हणतो, ही स्तुती झाली. आराधना वेगळी आहे प्रियांनो. आराधना देवदूत करतात आणि ती आराधना कशी आहे की परमेश्वरा तुम्हाला काही दे किंवा देऊ नकोस तरी तू माझा देव असणार आहेस, मी तुला धन्यवाद देत राहील, मला काही मिळो न मिळो असे खरे विश्वासणारे या दिवसात उभे राहिले पाहिजे. प्रभू तुला आरोग्य देणार आहे आणि ते पोस्टर्स बदलायला सुरुवात करा. क्षमस्व आहे मी तुमचा, माफी मागून बोलतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ही माझी स्टाईल आहे. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, ते पोस्टर्स बदला ज्यामध्ये तुम्ही टाकता तुम्ही आजारात आहात का, तुम्ही संकटात आहात का, तुमच्या सगळ्या समस्या निघून जातील, इथून पुढे कधीच समस्या येणार नाही. खोटं आहे ते, चर्चला या, तुम्हाला समस्या डबल करून मिळतील. असे पोस्टर बनवा. पौलाची काय सेवा आहे? प्रेयर करताना, सेवा करताना तुमची संकटं जातात, संकट वाढतात, पण एक खात्री आहे, त्या संकटावर मात करून तुम्ही उभे राहाल, याची गॅरंटी आहे. त्या संकटावर तुम्ही विजयी व्हाल. देवाच्या प्रिय लोकांनो, उगाचच लोकांना खोटे संदेश आम्ही पोहोचवता कामा नये, सत्य सांगणं हे गरजेचं आहे बायबलच्या आधारावरती. या ठिकाणी ना काहीही झालं तरी आम्हाला, आम्ही देवाला, आमच्या मंडळीला आणि जे पालक देवाने आम्हाला दिलेत त्यांच्याशी आम्ही एकनिष्ठ राहणं गरजेचं असतं. आमीन म्हणाल का? परमेश्वराला आम्ही सोडू नये. परंतु काय झालं, एक क्षण असा आला की देव एवढा शौलावरती नाराज झाला की देव त्याच्याशी बोलायला तयार नाही. उरीम आणि थुम्मीम जे याजकांकडे असायचे त्याच्यातून देव बोलायचा, बरोबर उत्तर परमेश्वरापासून प्राप्त व्हायचं. तो एक वेगळा बायबलचा अभ्यास आहे. परमेश्वर कुठला ना कुठल्या माध्यमातून, भविष्यवाणी म्हणा, दर्शन म्हणा, वेगवेगळ्या रीतीनं देवाच्या लोकांची भेट घ्यायचा. पण त्या काळात सुद्धा पहिले शमूएल 28 आणि 6 वचन आपल्यासाठी वाचतो. 1 Samuel 28:6 ऐका. शौलाने परमेश्वराला प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. खूप वेळा असं घडतं प्रियांनो, परमेश्वर उत्तर देत नाही. मग आपण काय करायचं? अत्यग्रही विधवा काय करत होती ती? वारंवार जाऊन म्हणायची, माझा न्याय कर, माझा न्याय कर, माझा न्याय कर. शेवटी त्या अन्यायी न्यायाधीशाने पण तिचा न्याय केला. याचा अर्थ मागायचं, किती वेळा मागायचं? काही लोकांनी ठरवलंय मी 3 मागणार नंतर सोडून देणार, काही लोक म्हणतात मी 7 मागणार, जसं काही एलियाच्या घराण्यातलेच लोक आहेत हे, ऐकी नाही, 7 मागणार मग सोडून देणार, मग संपलं विषय. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा एक हा गुण आम्ही समजून घेतला पाहिजे किंवा त्याचं सामर्थ्य काय ओळखलं पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागत राहिलं पाहिजे. यावेळेस शौलाशी बोलत नाही देव, अरे गोंतात नेस, डोक्यामध्ये राग घाल, राजा असला म्हणून काय झालं, देवापुढं नतमस्तक हो, का नाही ऐकणार परमेश्वर, क्षमेचा सागर आहे पण मनाचा कठीणपणा, देवा तू नाही बोलत, जाऊ दे, जा रे, माझ्यासाठी भूतविद्या प्रवीण कोणीतरी असलं तर शोधा. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि मग आपण पाहतो की पहिले शमूएल 28:8 हा शौल भूतविद्या करणाऱ्या एका वाईट अशी, म्हणजे नाही का ते दुरात्म्यांना बोलवणं आणि काय काय गोष्टी करणाऱ्या अशा त्या चुकीच्या मार्गाकडं हा शौल गेलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जीव गेला तरी चालेल पण परमेश्वराला सोडू नका. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट अगत्याची आहे, जीवनात तुम्हाला आरोग्य मिळो अगर न मिळो, जीवनात तुम्हाला धन संपत्ती मिळो न मिळो, या जगिक थोड्याशा आनंदासाठी एवढ्या मोठ्या स्वर्गाला आम्ही का मुकावं, आम्ही परमेश्वराची संगत का सोडावी. देवाच्या प्रिय संतगणांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही या सर्व सैतानी गोष्टीपासून, जादूटोना, मूर्तीपूजा, ज्या ज्या गोष्टी जगातले लोक करतात त्यांच्या धर्मात आहेत त्या, त्यांना करू द्या, त्यांना आपण अडवू शकत नाही. परंतु ख्रिस्ती विश्वासणारे लोक या गोष्टी मुळीच करू शकत नाही. कधी कधी काही लोक रस्त्यावरून जातात, इथं मला दिसलं नाही अजून कोणी, पण मुंबई पुण्यात भरपूर दिसतात, रस्त्यावरती एक पोपट घेऊन माणूस बसतो आणि तो पोपट तुमचं भविष्य सांगतो. काय स्थिती झाली आहे लोकांची?
रस्त्यावर, म्हणजे त्या माणसाला स्वतःच भविष्याची गॅरंटी नाहीये, आणि तुमचं भविष्य कोण ठरवणार? काय अर्थ आहे या गोष्टींना? देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या सगळ्या सैतानी गोष्टी आहेत किंवा ह्या निरर्थक गोष्टी आहेत, तर अशा निरर्थक सैतानी गोष्टींच्या मागे शौल लागलेला आपण पाहतो. देवाच्या प्रिय लोकांनो, हे देवाला चीड आणणार आहे. जर देव नाराज आहे तर काही लोक प्रार्थना करतात आणि नंतर सांगतात मी देवाशी भांडलो, मी देवाशी. आता देवाशी भांडलं ना तर प्रभूचं वचन सांगते की ख्रिस्त विरोधकाला येशू ख्रिस्त फक्त फुंकर मारून खलास करणार आहे. ऐकलं तुम्ही? आता त्याच्याशी भांडणं म्हणजे काही सोपं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रार्थना करताना भांडू नका, प्रार्थना करताना विनंती करा. आम्ही म्हणाल का तुम्ही हालेलुया, बाप आहे तो तुमचा, प्रभूची स्तुती असो. देवाशी भांडू नका, देवा दे 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 दे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आमचा जो देवाशी संपर्क आहे तो नीट चांगला राहत नाही. आम्ही प्रीतीने मागितलं तर देणार आहे देव, नम्रपणे मागितलं, उपास प्रार्थना करून मागितलं, का परमेश्वर ऐकणार नाही? शौलाला ते रहस्य कळालं नाही आणि शौल जो आहे तो भूतविद्या अशा करणाऱ्या स्त्रीकडं तो गेला. आमच्या जीवनात आम्ही पक्क लक्षात ठेवायचं, मूर्त्यांपुढं आम्ही झुकणार नाही, सैतानापुढं आम्ही झुकणार नाही, आम्ही येशूचे लोक आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला स्थिर आणि खंबीर होण्याची गरज आहे. चौथी चूक, पहिली चूक काय होती? ओतावीळपणा. दुसरी चूक आज्ञाभंग. तिसरी चूक सैतानी माध्यमांकडे तो गेला. आणि चौथी चूक, त्याने खून केले. आता हा जो शब्द आहे खून केले, ॲक्च्युली त्याच्या पूर्ण हयातीत या गोष्टीचा उलगडा झाला नाही. म्हणजे जोपर्यंत शौल मरतो त्या अध्यायापर्यंत त्या वचनापर्यंत तुम्ही आलात तरी ती चूक उलगडत नाही. परंतु जेव्हा दाविदाचं राज्य आलं, दाविदाचं राज्य आल्यानंतर 3 वर्ष दुष्काळ पडला. सगळ्यांनी म्हणा 3 वर्ष. आता 3 वर्ष, जेव्हा चांगलं सरकार येतं तेव्हा चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. देवाचे प्रिय लोकांनो, देवाने निवडलेला राजा आला तरी सुद्धा 3 वर्ष दुष्काळ पडला होता. आणि मग दाविदाने देवाला विचारलं हा दुष्काळ का पडलाय, त्याचं उत्तर ऐका. दुसरे शमूएल 21 अध्याय पहिलं वचन, 2 सॅम्युएल 21:1, दुसरे शमूएल 21:1. दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला, तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. परमेश्वराने उत्तर दिले, शौल व त्याचे खुनी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला. ज्यांना मारू नको सांगितलं त्यांना मारलं, गिबोनी लोकांचा संहार केला आणि त्या लोकांचा खून केल्यामुळे, त्यांना मारल्यामुळे, त्या शौलाने आणि त्याच्या घराण्याने असं केल्यामुळे हा दुष्काळ पडलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांना मार सांगितलं त्यांना सोडून दिलं, ज्यांना नको मारू सांगितलं त्यांना मारलं. देव जे सांगतोय त्याच्या विरुद्ध करण्याचा मानवाचा स्वभाव आहे. हे त्यांनी मागे सांगितलं, फळ खाऊ नको, आदम वयस बदाम खा, बाकी काही खाऊ नको, मधल्या झाडाच्या कडे जाऊ नको. पण आदमाची उत्कंठा वेगळ्या रीतीची आहे, हवेची उत्कंठा वेगळ्या रीतीची आहे. लहान लेकराला सांगा तवा गरम आहे बाळा, नको जाऊ, ते बाळ तिथं जाणार. हा स्वभाव आहे आमचा, जे नको ते करण्याचा स्वभाव आहे प्रियांनो. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला चालवतो, तो आमच्या शरीराला गुलाम बनवण्यासाठी आम्हाला तो सहाय्य करतो, आमच्या जीवनामध्ये आत्मिक क्षेत्रात आम्ही प्रबळ होतो, आम्ही देहाच्या अधीन राहत नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, शौलाच्या 4 चुका, त्याचा उतावीळपणा, त्याने केलेला आज्ञाभंग, भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे गेल्यामुळे आणि त्याने खून केल्यामुळे, देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच्या जीवनातली देवाची उपस्थिती हटली होती. त्या भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे तो गेला. आणि तुम्हाला ठाऊक आहे ना की ज्यावेळेस तो राजा होता त्यावेळेस पण त्याला दुष्टात्मे येऊन त्रास द्यायचे. मग दावी द्यायचा, सुंदर दशतंतू वाद्य वाजवायचा आणि देवाची उपस्थिती अशी असायची की शौलातले दुष्टात्मे निघून जायचे, पळून जायचे. देवाच्या प्रिय लोकांना असं म्हणता येईल ना, वळण्याचं पाणी शेवटी वळणालाच गेलं. देवाच्या प्रिय लोकांना, एकदा तुम्ही प्रभूमध्ये परिवर्तित झालात, जुने तुम्ही कसे असा त्याबद्दल काही शंका नाही, तुम्ही कुठल्याही पापात असाल, कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये असाल, एकदा त्याच्यातून बाहेर निघालात की परत त्या वाईट मार्गाला आम्ही जाता कामा नाही. काहीही झालं, प्राण जरी गेला तरी त्या सैतानी मार्गावर आम्ही जाता कामा नाही. एकदा ख्रिस्त कळाला की त्यानंतर आम्ही स्थिर होणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या शौलाला देवाच्या आज्ञा पाळण्यापेक्षा
यज्ञ करणं जास्त बरं वाटत होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याची कान उघडणी देवाचा सेवक शमुएल याने केलेली आहे. पहिल्या सत्रात आज आपण ही गोष्ट शिकलेलो आहोत, शौल आणि दाविद यांच्यातला भेद काय होता आणि शौलाने केलेल्या चार चुका. आमीन. धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, शमुएल संदेष्टाकडून शौल राजास आलेला हा संदेश आहे प्रभू, आणि आज या संदेशाची आम्हाला नितांत गरज आहे. आज आम्ही कुठल्या प्रकारचे यज्ञ तुझ्या चरणाशी सादर करीत आहोत, काय आम्ही तुझ्या आज्ञा पाळणं विसरलो आहोत का? आज आमच्या अंतकरणाचा तू ताबा घे. ज्या गोष्टी आजवर आम्ही तुझ्या इच्छेच्या विरुद्ध केल्यात प्रभू, त्या आमच्या लक्षात आणून दे प्रभू. आज आमची प्रार्थना आहे स्वर्गीय बापा, या चारही दिवसात वेगवेगळ्या वक्त्यांकडून प्रार्थना होत असताना, स्तुती आराधना होत असताना, या वातावरणामध्ये प्रभू तू प्रत्येकाची भेट घे आणि प्रत्येकाचं जीवन परिवर्तित व्हावं अशी दयाने कृपा कर. स्वर्गीय बापा, मनुष्याचे शब्द आम्हाला बदलू शकत नाही. जोपर्यंत तू आमच्याशी बोलत नाहीस प्रभू, मानवाच्या मुखातून बोलणारा तू जिवंत देव आहेस प्रभू. आज आमची प्रार्थना आहे प्रभू, आज आमच्या चुकांची आम्हाला आठवण करून दे. कुठल्या गोष्टीनं आम्ही तुझं मन दुखावलंय देवा, कुठल्या गोष्टीमुळे प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या इच्छेविरुद्ध वागलो आहोत. शौलाच्या जीवनातून पवित्र आत्मा निघून गेला आणि त्यानंतर दाविदाच्या जीवनात अद्भुत काम झालं. स्वर्गीय देवा, आज आमची प्रार्थना आहे, आमचं पाचारण आम्ही विसरू नये, पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करू नये, तुझ्या योजनेच्या विरुद्ध आम्ही जाऊ नये, यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य आणि मदत कर. आज प्रभू परमेश्वरा, मेळाव्याचा पहिला दिन आणि पहिल्या दिनाच्या पहिल्या सत्रात आज आमच्या चुका अपराधांची प्रभू तू आम्हाला जाणीव करून दिलेली आहेस आणि आम्ही तुझकडे माफी मागत असताना प्रभू आमच्या सर्व पातकांची प्रभू तू आम्हाला क्षमा केलीस. कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त नव्हे, पण साक्षात देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या पवित्र रक्ताने आम्हाला पाप विमोचन मिळालं आहे. सर्व पातकातून आम्हाला शुद्ध करण्यात आलेलं आहे. आम्ही बंधमुक्त झालो आहोत, कोकऱ्याच्या रक्ताने धुतले गेलो आहोत. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. या सर्व संमेलना दरम्यान तुझं गौरव होऊ दे. इथून पुढचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तिथे ऐक. आमेन आमेन. येशू मसीह की आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.